नमस्कार मित्रांनो, केमिकल क्षेत्रातील एक दिग्गज अशी कंपनी, त्या कंपनीचं नाव सांगण्यापूर्वी तुम्हाला त्या कंपनीचा मी चार्ट पॅटर्न दाखवतो। तर एक दिवसभरामध्ये हा शेअर्स व या शेअर्सने आपणाला 39.45 पैसे, सेकंड जवळपास 39 रुपये आपल्याला रिटर्न दिलेले आहेत, म्हणजेच जवळपास 4.66% रिटर्न या शेअर्सने आपल्याला दिलेला आहे। पाच दिवसामध्ये 58.70, म्हणजे जवळपास 59 रुपये, म्हणजे 7.09% रिटर्न्स या शेअर्सने आपल्याला दिलेला आहे। तर मागील एक महिन्यामध्ये आपण रिटर्न पाहूया। एक महिन्यामध्ये सुद्धा 7.26% रिटर्न दिलेला आहे। मागील 6 महिन्यामध्ये पाहूया, मागील 6 महिन्यामध्ये या शेअर्सने 19.14%, म्हणजेच 142.45 रुपये रिटर्न दिलेला आहे। एक वर्षामध्ये या शेअर्सने 406 रुपये, म्हणजे जवळपास 84.73% इतकं रिटर्न दिलेलं आहे। तर 5 वर्षाचा चार्ट पॅटर्न आपण पाहूया। 5 वर्षामध्ये या शेअर्सने 69.94%, म्हणजेच 364.90 रुपये इतकं रिटर्न या शेअरने दिलेलं आहे। तर मॅक्झिमम चार्ट पॅटर्न पाहूया आपण। मॅक्झिमम चार्ट पॅटर्न पहा, हा सुद्धा खूप छान आहे। तुम्हाला जर चार्ट जर तुम्ही पाहिला तर हा चार्ट हा चढता आहे, तर फक्त तुम्हाला थोडं कोरोनामुळे थोडं उत्तर यायला दिसते। तर या शेअर्सने मॅक्झिमम चार्ट पॅटर्न जर पाहिलात तर 755.21% इतकं रिटर्न या शेअर्सने दिलेलं आहे। जवळपास हा शेअर असणार आहे 10 रुपयाला असणार आहे त्या सुरुवातीला 2000 साली। तर आता आपण पाहूया या कंपनीचे पॅरामीटर्स, पण त्यापूर्वी जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। आता आपण पाहूया कंपनीचे सर्व काही पॅरामीटर्स। तर बघा, ही कंपनी काय करते, अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया अशा अनेक देशामध्ये जी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, म्हणजेच जे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत, ते केमिकल्स पुरवण्याचं काम ही कंपनी करते। तर कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे पहा, जवळपास 22,545 करोड। त्यानंतर जो स्टॉकचं पी ई आहे तो आहे 42.4। तर रिटर्न ऑन इक्विटी ती बघा किती आहे, 1.73% रिटर्न ऑन कॅपिटल इक्विटी, 4.52% आहे, फेस व्हॅल्यू ही 10 आहे। तर हे पहिला आपण आता कंपनीबद्दल टोटल माहिती। आता बघा, इथे एक महत्त्वाची तुम्हाला माहिती दिलेली आहे, कंपनी हॅज मेंटेनिंग हेल्दी डिव्हिडंड पे आउट 43.65%, म्हणजेच कंपनी ही डिव्हिडंड खूप देते। आणि एवढं जवळपास 43.65% डिव्हिडंड देणारी कंपनी फायद्यामध्ये असणारच। आता आपण पाहूया या कंपनीचे जे काही रिझल्ट या वर्ष आलेले आहेत, ते रिझल्ट काय काय सांगतात। कंपनी बघा प्रॉफिटेबल असेल, चार्ट चांगला असेल, प्रोमोटर्स होल्डिंग चांगली असेल, तर त्या कंपनीमध्ये अवश्य आपण गुंतवणूक केली पाहिजे। प्रॉफिट बघा 2000 नेट प्रॉफिट आपण पाहूया, प्रॉफिट बिफोर टॅक्स, नेट प्रॉफिट 2000 सप्टेंबर 19 पासून ते 2021 पर्यंत। तर बघा, $285 करोड होतं, परत थोडंसं कमी झालं 146 करोड, परत डायरेक्ट 6,421 करोड, परत 13 करोड, परत 70 करोड, परत 161 करोड, परत 12 करोड, परत 288 करोड। म्हणजे ह्या एक वर्षभरातलं प्रॉफिट हे काहीतरी खर्चामुळे हे कमी जास्त होतं, परंतु आपण जर टोटल वर्षाचं प्रॉफिट बघितलं
2016 पासून ते आजपर्यंत हे प्रॉफिट, यावरून आपल्याला ही कंपनी प्रॉफिटेबल आहे की नाही हे लगेच लक्षात येतं. तर बघा, ₹1,255 करोड, 1,580 करोड, 2,763 करोड, 1,661 करोड, त्यानंतर 7,416 करोड, आणि हा कोरोनामुळं बघा प्रॉफिट वाढतच जात आहे. फक्त इथं थोडंसं इथं 1,661 करोड थोडंसं इथं थोडं कमी आलेलं आहे. बघा, 1,200 पासून 1,500 पुन्हा 2,700 डायरेक्ट डबल प्रॉफिट झाले, परत थोडंसं इथं काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडंसं कमी झालं, परत डायरेक्ट 1,600 पासून 7,416 करोड एकदम प्रॉफिट ह्या कंपनीचं डायरेक्ट किती पट झालं, 7 पट झालं. मग एवढं 7 पट प्रॉफिट झालं आणि परत मग पुन्हा हा कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळामध्ये थोडंसं प्रॉफिट कमी झाले. म्हणजेच प्रॉफिटेबल ही कंपनी आहे, तुम्हाला कधीही कंपनी लॉसमध्ये जाऊ देणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ही कंपनी अतिशय दिग्गज अशा एका ग्रुपची कंपनी आहे. तर तो ग्रुप म्हणजेच टाटा ग्रुप. कोणता ग्रुप आहे? टाटा ग्रुप. आणि टाटा ग्रुपची अतिशय दिग्गज अशी कंपनी आहे टाटा केमिकल्स, त्यामुळे ही तुम्हाला कधीही तोट्यामध्ये जाऊ देणार नाही आहे. तर प्रमोटर्स जे आहेत त्या प्रमोटर्सची शेअर होल्डिंग पॅटर्न आपण पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, प्रोमोटर्स पहा 37 पॉईंट, अगोदर 30% होते 19 साली, आता 37.98%, 37.98% इतकं होल्डिंग त्यांनी स्वतःचं वाढवलेलं आहे. फॉरेन इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याकडे 13.2% आहे, भारतातील वेगवेगळ्या संस्था यांच्याकडे 19.66% आहे, आणि आपल्यासारख्या पब्लिककडे जवळपास 29.30% आहे. म्हणजे लोकांचा विश्वास सुद्धा ह्या कंपनीवर वाढत आहे. बघा, तुम्हाला इथं लक्षात येईल 21 होतं, 20, 21, 22, 26, 25, 27, 29 वाढत जाते. म्हणजेच कंपनी प्रॉफिटेबल आहे, तुम्हाला अजिबात नुकसान होऊ देणार नाही. आणि जर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ही कंपनी टाटा ग्रुपची कंपनी आहे, लक्षात ठेवा. कोणता ग्रुप आहे? टाटा ग्रुप. त्यामुळं टाटा ग्रुपची ही कंपनी कधीही तोट्यामध्ये जाऊ शकत नाही. कंपनीचं नाव आहे टाटा केमिकल्स. कंपनीचं नाव काय आहे? टाटा केमिकल्स. तुम्ही ह्या कंपनीमध्ये अवश्य अभ्यास करून गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.